तीन दिवसापासून विदर्भातील विविध भागात अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. खरीपामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई रब्बी पिकातून निघावी यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्या भागात सिंचनाचं साधन आहे त्या भागामध्ये गहू हरभरा आणि याबरोबर जे काही भाजीपाला पिकं असतील हे मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड केली होती. मात्र रब्बी हंगामातही मोठी निराशा यावेळेस पाहायला मिळते. आपण माझ्या पाठीमागं बघू शकतो की मी वाशिमच्या पांघरामंदी भागात आहो. रात्रीला कालची संध्याकाळी जे इथं गारपीट झाली, मोठा वादळी वारा झाला आणि पाऊस झाला आहे, त्यामुळं असं पीक असं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं दिसतंय. याचबरोबर संत्रा असेल, लिंबू बाग असेल, यांनाही मोठा फटका बसलेला आहे. एकूण जर विचार केला तर विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका असेल, यवतमाळ जिल्ह्यातील काही भाग असेल, त्याचबरोबर अकोल्यातील आष्टूल पाष्टूल आणि वाशिमच्या पांघराबंदी किंवा मालेगाव तालुक्यातील काही भाग याचं मोठं नुकसान झालेलं आहे. एकूण जर विचार केला तर ही नुकसानची आकडेवारी केव्हा भरून निघणारी नाही, कारण की दोन दिवसापासून राज्यातील इतर भागातही मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली होती. त्यात प्रामुख्याने जो फटका बसलेला आहे तो विदर्भाला बसलेला दिसतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.